एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सगळ्यात समोर जे आमदार आले ते म्हणजे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट. उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणे असो की आदित्य ठाकरेंवर टीका करणं, नेहमी संजय शिरसाटांची भूमिका चर्चेत राहिली आहे. आता असं सगळं असताना त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाटही चर्चेत आलेत. सिद्धांत शिरसाटांनी केटरिंग व्यावसायिक त्रिशान गायकवाड यांना धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. आता या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय ते ऐका. ते आता 40,000 साहेबांसोबत बोलणं झालं, बाहेर आल्याच्यानंतर 20,000 दिले मला. साहेबांनी जेवढं सांगितलं तेवढं दिले. आता येतात काय झालं भाऊ? साहेबांनी जेवढे दिले तेवढे दिले, विषय संपला. आता भाऊ अजून 20,000 बाकी आहे ना भाऊ. खराब करायचं नाही बरं का आता? अरे भाऊ कामाचे पैसे तुमच्याकडे बाकी आहे असं नका ना करू. तुम्हाला 75,000 तुमच्या एका शब्दावर वापस केले मी तुम्हाला रिटर्न. उपकार केले ना तू. अरे भाऊ तशी नका भाषा वापरू, तू कामाचे पैसे तेवढे देऊन टाका. कोणत्या कामाचे पैसे रे तुझे? त्याच कामाचे बाकी आहे जे बाकी राहिले होते 40,000. 1,00,000 तसे 25,000 होते. तुमच्या शब्दावर 75,000 आपण डिस्काउंट केले ना. आता डोक्याच्या वर झालं बरं का? आता हे साहेबांसमोर तुला 20,000 रुपये द्यायचं. साहेबांनी 40,000 बोलले होते, बाहेर आल्याच्यानंतर मला 20,000 दिले ना. नाही मग तू घेतले का बरं म्हणते तू का बरं तोंड नाही बोललं तेव्हा? बरं परत यावं लागलं ऑफिसवर. मग आता काय करत परत आला तर तिथं हात पाय तोडतो तुझे बेटे. भाऊ असं नका बोलू तुम्ही. असं नका बोलू म्हणजे आता कामाचे पैसे तेवढे देऊन टाका. तुम्हाला काय गावचे पैसे मागतो काय? कोणाची देणार आहे? घरी होतो. बर. या ऑडिओ क्लिपची मुंबई तक पुष्टी करत नाही, मात्र या ऑडिओमध्ये तरी सिद्धांत शिरसाट यांची व्यावसायिकाशी हातपाय तोडण्याची भाषा दिसून येते. ज्या व्यावसायिकांसोबत सिद्धांत शिरसाटांनी संभाषण केलंय त्या व्यावसायिकाचं काय म्हणणं आहे तेही पहा. माझं नाव त्रिशरण सत्यमान गायकवाड. माझं केटरिंगचा व्यवसाय, माझे आमदार साहेबाकडे 95,000 रुपये बाकी होते, त्यापैकी 75,000 त्यांनी मला देत नाही म्हणून सांगितले, म्हणजे डिस्काउंट म्हणून घेतले माझ्याकडून. आणि जे बाकीचे 40,000 होते त्यापैकी 20,000 दिले आणि 20,000 परत मागणी केली असता फोनवर त्यांनी मला हातपाय तोडले अशी मला सिद्धांत भाऊ शिरसाट यांनी मला धमकी दिलेली आहे. याबद्दल मी त्यांची पोलीस आयुक्तालय आणि मुकुंदवाडी पोलीस स्टेशन येथे जाऊन त्यांची तक्रार देखील करणार आहे. आता या मुलाच्या धमकीवर वडील संजय शिरसाट काय प्रतिक्रिया देणार, त्यावर गृहमंत्री काय ऍक्शन घेणार हे पाहणं गरजेचं आहे. औरंगाबादहून इस्रार चिस्तीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.